नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जी समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा, त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला दिसतील. तर आम्ही गेल्या वेळेस एक प्रश्न टाकला होता व्हिडिओमध्ये की क्षयरोगासाठी कोणती लस वापरली जाते. त्याचं उत्तर आहे BCG लस. त्याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सुशांत पाटील आणि तुडमे सातवजी यांनी कमेंटमध्ये उत्तर दिल्याबद्दल यांचं अभिनंदन. तर चला सुरू करूया. आज आपण आरोग्य विज्ञान यासाठी महत्वाचे प्रश्न 50 महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न आरोग्य विभागासाठी आणि जी इतर भरती आहे त्या इतर भरतीसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. तर चला सुरू करूया. व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक महत्वाची अपडेट सांगणार आहोत आपल्याला, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूया. प्रश्न एक, टिंबटिंब जीवनसत्व मेदयुक्त ऊतीमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते. त्याचं उत्तर आहे ड जीवनसत्व हे मेदयुक्त ऊतीमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते. प्रश्न दोन, तंतुरूपी कवकांना टिंबटिंब म्हणतात. त्याचं उत्तर आहे बुरशी, म्हणजे तंतुरूपी कवकांना बुरशी म्हणतात. प्रश्न तीन, वातावरणातील टिंबटिंब प्रजातीच्या रासाला कारणीभूत ठरू लागले आहे. त्याचं उत्तर आहे प्रदूषण. प्रश्न चार, उच्च ताप परिरोग इत्यादींसारखे गुंतागुंतीचे आजार टाळण्यासाठी शहरांच्या सेवनाचे सामान्य प्रमाण टिंबटिंब ग्रॅम प्रतिदिन असावे. त्याचं उत्तर आहे 5.0. प्रश्न पाच, आपल्या शरीरातील ड जीवनसत्वाच्या विश्लेषणासाठी शरीरावर टिंबटिंब किरण पडणे आवश्यक असते. त्याचं उत्तर आहे अतिनील किरण. प्रश्न सहा, जीवनसत्व ई हे टिंबटिंब म्हणून काम करते. तर त्याचं उत्तर आहे अँटीऑक्सिडंट. जीवनसत्व ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न सात, टिंबटिंबच्या अपुऱ्या प्रमाणामुळे दंतक्षय होतो. त्याचं उत्तर आहे फ्लुओरिनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे दंतक्षय होतो. प्रश्न आठ, महिलांमध्ये देह वस्तुमान निर्देशांक टिंबटिंब असल्यास त्यांना अतिलट्ट समजले जाते. त्याचं उत्तर आहे 28.6 किंवा त्याहून जास्त. प्रश्न नऊ, टिंबटिंब या पेशी अंगकात विकर साठवले जातात. त्याचं उत्तर आहे गोल्जीपिंड. प्रश्न अकरा, संघ स्लेंटरेटामधील प्राणी टिंबटिंब असतात. त्याचं उत्तर आहे द्विस्थरीय. प्रश्न बारा, पेशी हे नाव टिंबटिंब या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले. त्याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. प्रश्न तेरा, रिक्तिका टिंबटिंब नावाच्या पटलाने परिबद्धित असते. त्याचं उत्तर आहे क्रोमॅटिन. प्रश्न चौदा, टिंबटिंब दूषित झालेले अन्न पाणी यामुळे कॉलराचा प्रसार होतो. त्याचं उत्तर आहे घरमाशांमुळे दूषित झालेले अन्न पाणी यामुळे कॉलराचा प्रसार होतो. प्रश्न पंधरा, मायटोकॉड्रियास टिंबटिंब भित्तिका असतात. त्याचं उत्तर आहे दुहेरी. प्रश्न सोळा, सजीवांच्या वर्गीकरणामधील वर्गीकांचा पदानुक्रम संघ टिंबटिंब गण कुल असा आहे. त्याचं उत्तर आहे वर्गम. प्रश्न सतरा, शैवालांचा टिंबटिंब म्हणून उपयोग होतो. त्याचं उत्तर आहे अन्न. प्रश्न अठरा, स्थानिक प्रजातींची गुणसूत्रे जतन करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आले आहेत. त्याचं उत्तर आहे गुणसूत्र पेड्या. हा पण प्रश्न मागच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. प्रश्न एकोणीस, मानवाच्या वर्गीकरणाच्या वर्गीकांचा पदानुक्रम समपुष्ठरज्जू टिंबटिंब सस्तनी प्राइमेट्स असा आहे. त्याचं उत्तर आहे कशेरू स्तंभी. प्रश्न वीस, खताचा व पाण्याचा अतिवापर पिकांना टिंबटिंब असतो. त्याचं उत्तर आहे हानिकारक. प्रश्न एकवीस, प्रकाश संश्लेषणात रासायनिक ऊर्जेचे संग्रहण टिंबटिंब या ऊर्जा समृद्ध रेणूत होते. त्याचं उत्तर आहे ATP. प्रश्न बावीस,
उजवे आलिंद आणि उजवे निलय यामधील रंध टिंबटिंब झडपेच्या सहाय्याने नियंत्रित केले जाते. त्याचं उत्तर आहे त्रिदल. प्रश्न 23. शरीरातील सुमारे टिंबटिंब प्लोरिन हे दात व हाडे यामध्ये आढळते. याचं उत्तर आहे 96%. प्रश्न 24. टिंबटिंब कंसातील दाणे मोकळे होतात. त्याचं उत्तर आहे मळणीमुळे. 25. प्रश्न. धूम्रपान हा टिंबटिंब रोग निर्माण करणारा घटक म्हणून कार्य करतो. त्याचं उत्तर आहे परिवृद्ध. प्रश्न 26. प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे टिंबटिंब होतो. त्याचं उत्तर आहे हिवताप. येथून मागच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत आरोग्य विभागाच्या, त्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ हा प्रश्न असतोच. असा उलट सुलट प्रश्न सुद्धा विचारतात की हिवताप कशामुळे होतो किंवा प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे टिंबटिंब होतो असे सुद्धा विचारतात. प्रश्न 27. वर्गीकरणाची दूरसृष्टी पद्धती टिंबटिंब सजीवांवर केंद्रित होते. त्याचं उत्तर आहे भूचर. प्रश्न 28. टिंबटिंब अभावामुळे तोंडाचा आणि ग्रासलिनचा कर्करोग होतो. त्याचं उत्तर आहे मॉलिब्डेनम. प्रश्न 29. टिंबटिंब जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा रोग होतो. तर त्याचं उत्तर आहे अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा रोग होतो. हा पण प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत विचारलेला आहे. प्रश्न 30. मानवी इम्युनोडिफियन्सी विषाणूमुळे टिंबटिंब होतो. त्याचं उत्तर आहे एड्स. प्रश्न 31. कवक सृष्टीमध्ये टिंबटिंब पेशी भित्तिका असणाऱ्या सजीवांचा समावेश होतो. त्याचं उत्तर आहे कायटिन युक्त. प्रश्न 32. प्रोटोजुआ संघातील प्राणी टिंबटिंब किंवा टिंबटिंब या पद्धतीने अन्न ग्रहण करतात. त्याचं उत्तर आहे पेशीय भक्षण आणि पेशीय प्राशन. म्हणजे प्रोटोजुआ संघातील प्राणी पेशीय भक्ष किंवा पेशीय प्राशन या पद्धतीने अन्न ग्रहण करतात. प्रश्न 33. दोन दृश्य केंद्रकी पेशीभित्तकामध्ये टिंबटिंब हे सिमेंट सारखे काम करणारे द्रव्य असते. त्याचं उत्तर आहे पेक्टिन. प्रश्न 34. इंटरल्युकिन हे प्रथिन उत्पादित टिंबटिंब उपयोगी पडते. त्याचं उत्तर आहे कर्करोगावर. प्रश्न 35. शरीरातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे टिंबटिंब होण्याची शक्यता असते. याचं उत्तर आहे मुतखडा. आपण प्रश्न महत्वाचा आहे नीट घ्या समजून. शरीरातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे टिंबटिंब होण्याची शक्यता असते. त्याचं उत्तर आहे मुतखडा. प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की मुतखडा हा टिंबटिंबचे प्रमाण वाढल्यामुळे होतो. तर त्याचं उत्तर असे होईल की कॅल्शियम कार्बोनेट. प्रश्न 36. सुतारकाम करणाऱ्यांना टिंबटिंब कर्करोग होतो. तर त्याचं उत्तर आहे नाकाचा. प्रश्न 37. हिपॅटायटिस बी या रोगाचा समावेश टिंबटिंबद्वारे वहन होणाऱ्या रोगांमध्ये होतो. त्याचं उत्तर आहे रक्ताद्वारे. प्रश्न 39. HIV विषाणूमध्ये टिंबटिंब हा जनुकीय पदार्थ असतो. त्याचं उत्तर आहे RNA. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 40. कुष्ठरोगाच्या टिंबटिंब अवस्थेत सुरुवातीला त्वचेवर लहानसा चट्टा दिसायला लागतो. त्याचं उत्तर आहे प्रथम. म्हणजे कुष्ठरोगाच्या प्रथम अवस्थेत सुरुवातीला त्वचेवर लहानसा चट्टा दिसायला लागतो. प्रश्न 41. उत्सर्जित पदार्थ तसेच विविध स्राव तात्पुरते साठवण्याचे काम टिंबटिंब करतात. त्याचं उत्तर आहे रिक्तिका. प्रश्न 42. काही कवकांमुळे टिंबटिंब रोग होतो. याचं उत्तर आहे कातडीचे. हा पण महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काही कवकांमुळे कातडीचे रोग होतात. प्रश्न 43. सूक्ष्मजैविक किण्वन क्रियेतून टिंबटिंब पदार्थ तयार होतात. त्याचं उत्तर आहे कार्बनी. प्रश्न 44. टिंबटिंब परिस्थिती येताच जमिनीत बी रुजंतीचे झाडात रूपांतर होते. त्याचं उत्तर आहे अनुकूल. प्रश्न 45. अनियंत्रित पेशी विभाजनामुळे टिंबटिंब तयार होते. त्याचं उत्तर आहे अर्बुद. प्रश्न 46. निरुपद्रवी अर्बुदला टिंबटिंब अर्बुद असे म्हणतात. त्याचं उत्तर आहे सौम्य. प्रश्न 47. टिंबटिंबच्या अभावामुळे लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन पूर्ण होत नाही. त्याचं उत्तर आहे सायनोकोबॅलेमिनच्या. प्रश्न 48.
पक्ष्यांच्या विष्ठेतून टिंबटिंब इत्यादी वृक्षांच्या बियांचे प्रसारण होते. त्याचं उत्तर आहे वड आणि पिंपळ. प्रश्न 49. वनस्पती पेशी भित्तिकेमध्ये टिंबटिंब पदार्थ असतो. त्याचं उत्तर आहे सेल्युलेज. प्रश्न 50. पेशीपटल टिंबटिंब असते. त्याचं उत्तर आहे अत्यंत पातळ लवचिक पपुद्यासारखे. आमच्या या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. जी महत्त्वाची अपडेट आहे ते तुम्हाला सांगायचे आहे की महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री होते डॉक्टर दीपक सावंत यांनी 7 जानेवारी म्हणजेच काही 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्या आमदारकीचा म्हणजे कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आरोग्य विभागात असं सुद्धा विचारू शकतात की सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे. म्हणजे इतर भरतीमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते पण जास्त शक्यता आरोग्य विभागातील ज्या पोस्ट आहेत त्या विभागासाठी असे विचारले जाऊ शकतं की महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत. त्यामध्ये ऑप्शन पण येतील की डॉक्टर दीपक सावंत किंवा दुसरे येतील. पण डॉक्टर दीपक सावंत यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे नाही सॉरी आमदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी जे आरोग्यमंत्री पद होतं त्याचा राजीनामा दिला आहे. सध्या हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्यमंत्री पद सोपवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, प्रश्न जरी आला तरी नीट लक्षात ठेवा की आरोग्यमंत्री हे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेलं आहे. तर राज्यमंत्री म्हणजेच आरोग्यातले राज्यमंत्रीपद हे विजय सी देशमुख यांच्याकडे आहे. आता सर्वांसाठी आमचा एक प्रश्न आहे की प्लेग हा प्रथम कोणाला होतो. त्याचे ऑप्शन आहेत कोंबडा मानव मांजर उंदीर. याचं ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहायचं. ज्याचं बरोबर उत्तर येईल त्यांची आम्ही नावे पुढील व्हिडिओमध्ये सांगू. तर प्रश्न नीट लक्षात घ्या की प्लेग हा प्रथम कोणाला होतो. कोंबड्यांना होतो की मानवाला होतो की मांजरांना होतो की उंदीर यांना होतो. त्याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवायचंय. आमच्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. ज्यांनी अगोदर सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.